नमस्कार मंडळी, दीपास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आपण आज अगदी झटपट अशा पद्धतीने चटपटीत मस्त आंबट गोड चवीची टोमॅटोची चटणी किंवा टोमॅटोची भाजीसुद्धा म्हणू शकता कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत. तर इथे ही टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी मी एकदम लाल बुंद असे 3 टोमॅटो अशा प्रकारे बारीक कट करून घेतलेले आहेत. तर ही टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी आपल्याला एकदम लाल लाल असे टोमॅटो बघून घ्यायचे आहेत. तर गावरान टोमॅटो जर तुम्ही वापरले तर अतिशय उत्तम होईल, कारण खूपच चटपटीत अशी आपली चटणी त्यामुळे बनते. आणि सोबतच इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा एकदम बारीक कट करून घेतलेला आहे. तर 3 टोमॅटोसाठी मी इथे एक मोठ्या आकाराचा कांदा मी इथे बारीक कट करून घेतलेला आहे. तर इथे मी गॅसवर कढाई तापत ठेवलेली आहे आणि कढाईमध्ये मी 2 पळ्या तेल घातलेले आहे. तेल आपल्याला इथे छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण यामध्ये मोहरी घातलेली एकदम थोडीशी, अर्धा चमचा मोहरी, आणि एकदम थोडेसे आपण यामध्ये जिरेसुद्धा टाकून घेतलेले आहेत. आणि दोन्हीही मस्त छान तळतळल्यानंतर आपल्याला या कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. आणि सोबतच चिमूटभर हिंगसुद्धा घातलेलं आहे. हिंगामुळे खूपच छान चव येते या टोमॅटोच्या चटणीला. आणि त्यानंतर आता एकदम बारीक कट केलेला सगळा कांदा मी यामध्ये टाकून घेतलेला आहे, तुम्ही ते बघू शकता. आणि हा कांदा आपल्याला छान गुलाबी रंग याला येऊपर्यंत परतवून घ्यायचा. तर कांदा इथे आपला एकदम थोडासा परतत आलेला आहे, पूर्ण परतलेला नाही आहे. तर या स्टेजला आपल्याला यामध्ये 1 चमचा भरून कुटलेला लसूण घालून घ्यायचा आहे. तर इथे मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेल्या होत्या आणि ते आपण यामध्ये घातलेले. तर अशा प्रकारे थोडासा कांदा परतल्यानंतर घातला म्हणजे आपला लसूण जर घातला आपण तर लसूण आपला जास्त जळत नाही आणि आपल्याला हवी तशी चव लसणाची मिळते. म्हणून थोडासा कांदा परतल्यानंतर आपल्याला लसूण यामध्ये घालायचा आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता आपला कांदासुद्धा रंग बदलायला कांद्याचा सुरुवात झालेली आहे. तर या स्टेजला आता आपल्याला मसाले घालायचे आहेत. तर 1/2 चमचा मी इथे हळद घातलेली आहे, 1 चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे मी, आणि सोबतच 1 चमचा मी इथे कांदा लसूण मसाला घातलेला आहे. आणि हे सगळं आपल्याला आता चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. छान याला तेल सुटूसपर्यंत आपण हे परतवून घेणार आहोत 1/2 मिनिट. आणि चांगल्या प्रकारे हे सगळे मसाले छान आपल्याला परतून घेतल्यानंतर आपण जो चिरून ठेवलेला टोमॅटो होता तर तो सगळा टोमॅटो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे. तर त्याच्या पाण्यासहित आपल्याला यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. तर याचं जे पाणी असतं तर त्यामुळे खूपच मस्त आपली रसेदार अशी थोडीशी भाजी बनते, खूप कोरडी बनत नाही आपली बनताना ही टोमॅटोची चटणी. म्हणून पाण्यासहित मी इथे टोमॅटो घातलेले, म्हणजे टोमॅटोला जे पाणी चिरल्यामुळे सुटतं तर तेच पाणी यामध्ये आपल्याला पाण्यासहित टोमॅटो घालायचं आहे. आणि चांगल्या प्रकारे हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे थोडंसं आपण याच्यामध्ये सुरुवातीलाच मीठ घातल्यामुळं काय होतं की याला छान पाणी सुटतं आणि टोमॅटो आपला लवकर छान मस्त शिजतो. म्हणून यामध्ये सुरुवातीलाच मीठ घाला आणि थोडीशी कोथिंबीर घालून चांगल्या प्रकारे मिक्स करून छान आपल्याला याची एक वाफ काढून घ्यायची आहे पाणी वगैरे न घालता. तर इथे मी 1 मिनिटभर झाकण ठेवून छान याची एक वाफ काढून घेणार आहे. तर इथे 1 मिनिट झालेलं आहे तुम्ही बघू शकता. आणि मस्तपैकी छान आपले टोमॅटो चांगल्या प्रकारे शिजत आलेले आहेत, छान तेल सुटलेले आपल्या भाजीला. आपण यामध्ये पाणी वगैरे घातलेले नाही आहे म्हणजे अगदी तेलामध्येच आपण ही भाजी शिजवून घेतलेली आहे. आणि यामध्ये आता आपल्याला 2 ते 3 चमचे दाण्याचा कूट टाकायचा आहे. तर तो फक्त आपल्याला जाडसर टाकायचा आहे, म्हणजे 1/2 शेंगदाण्याचा दाणासुद्धा त्यामध्ये राहिलेला पाहिजे. तर 2 चमचे मी दाण्याचा कूट घातलेला आहे आणि अगदी 1/2 चमचापेक्षासुद्धा कमी यामध्ये मी साखर घातलेली. जर तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही 1/2 चमचा साखर यामध्ये घालू शकता, 1/2 ते 1 चमचा. आणि हे सगळं आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि दाण्यांचा कूट घातल्यानंतर पुन्हा आपल्याला छान 1/2 मिनिटभर झाकण ठेवून याची वाफ काढून घ्यायची, म्हणजे शेंगदाणे चांगल्या प्रकारे आपल्या टोमॅटोच्या चटणीमध्ये मिक्स होतात. तर मी एक वाफ काढून घेतलेली आहे, फक्त इथे दाखवायचं राहिलं आहे माझ्याकडून व्हिडिओ. तर आता चांगल्या प्रकारे आता हे मी मिक्स करून घेते, झाकण काढून घेतलेले. आणि एक वाफ दिल्यानंतर एकदम परफेक्ट अशी मस्त चटपटीत आंबट गोड अशी आपली टोमॅटोची चटणी इथे बनून तयार झालेली आहे. तर अशी झटपट ही आपली टोमॅटोची चटणी तयार झालेली. तुम्ही मस्त पोळीसोबत भातासोबत खाऊ शकता, टिफिनला सुद्धा देऊ शकता. एकदम छान आणि झटपट होणारी अशी ही टोमॅटोची चटणीची रेसिपी आहे. तर नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.